सब्सक्राइब करा महानुभाव प्रतितिपंथ चैनल ला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। दंडवत प्रणाम। जय श्री कृष्ण। मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतितिपंथ या चॅनल मध्ये। मागच्या सत्रामध्ये आपण पाहिलं स्वामी कसे मार्गक्रमण करत आहेत दररोज, रुद्धपूरकडे प्रयाण केलेलं आहे आणि दररोज कसे स्वामी गावून गावात जात आहेत, कसा मुक्काम होत आहे। स्वामी मेहकरला गेल्यानंतर मग बाईसा त्या दुकानदारापण कसं सामान आणतात, त्याला कसा फायदा होतो वगैरे वगैरे लीळा आपण मागच्या सत्रामध्ये पाहिल्यात। त्याचप्रमाणे रामदेवाची एक महत्त्वाची लीळा झालेली आहे कालच्या सत्रातील। आणि हे जे कालचे सत्र असतात मी सर्व आय बटनमध्ये देत आहेत। जर मागचा सत्र तुम्ही ऐकायचं राहून गेलेले असाल तर आय बटनवर क्लिक करून तुम्ही तो मागचा व्हिडिओ तुम्ही बघू शकता। आणि आजच्या सत्रामध्ये आपण बघणार आहोत स्वामींची एक अनोखी अशी लीळा, ज्या लीळेमध्ये स्वामी चांगदेव भट्टाला स्थिती देतात आणि अक्षरशः चांगदेव भट्ट असे आकाशात उडायला लागतात। का उडायला लागतात, त्यांना कोण पाहते उडताना, कोणाला आश्चर्य वाटते, सर्व सविस्तर माहिती करून घेणारच आहोत आपण। त्याचबरोबर चांगदेव भट्ट जे आहेत हे खडा खांबुला खेळ जो असतो तो खेळ खेळतात, तेही स्थितीच्या भरामध्येच खेळ खेळतात, बरं का। तर हे अशी एक आश्चर्यकारक ज्या लीळा आहेत स्वामींच्या, त्या लीळा आपण आजच्या सत्रामध्ये बघणार आहोत। नेहमीप्रमाणे आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडणार आहे, त्यामुळे लगेच व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हे स्वामींचे चरित्र शेअर करा, त्यांनाही या ज्ञानाचा लाभ मिळू द्या। नवीन दर्शक कोणी आले असतील त्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, कारण ह्याच चॅनलवर तुम्हाला सर्व स्वामींचे चरित्र अनुक्रमे, पूर्ण लीळाचित्र तुम्हाला अनुक्रमे ऐकायला भेटणार आहे। तुम्हाला जर अशाच स्वामींच्या चरित्रामध्ये रुची असेल तर हे चॅनल तुमच्याचसाठी आहे। आणि लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा, त्यामध्ये ऑल ऑप्शन सिलेक्ट करा, म्हणजे मी स्वामींचं चरित्र अपलोड केलं की लगेच तुम्हाला सर्वप्रथम नोटिफिकेशन येईल आणि सर्वप्रथम तुम्ही स्वामींच्या चरित्राचं श्रवण करू शकाल, स्वामींच्या चरित्राचा आनंद घेऊ शकाल। तर जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया। दंडवत हो। जे मी तुम्हाला लीळा सांगितलेली आहे चांगदेव भट्टाची आकाशात उडले काय आणि त्यांनी खेळ कसा खेळला, तर ही लीळा जी आहे या सत्रामध्ये शेवटला येणार आहे, शेवटची लीळा राहणार आहे ती। आणि सुरुवातीचे काही दोन तीन लीळा आहेत छोट्या छोट्या, त्या अनुक्रमे आपण वाचणार आहोत आणि नंतर मग त्या लीळेकडे आपण वळणारच आहोत। त्यामुळे सुरुवातीपासून प्रत्येक लीळा स्वामींची ऐका, तरच तुम्हाला पूर्ण लाभ होणार आहे, पूर्ण गोमट मिळणार आहे। लीळाचरित्र पूर्वार्ध लीळा क्रमांक 146। आले गावी लिंगाचा देवळी वस्ती। आले गाव या ठिकाणी महादेवाच्या मंदिरामध्ये स्वामींची वस्ती झाली। लीळाचरित्र पूर्वार्ध लीळा क्रमांक 147। पातुरडी वैजनाथी वस्ती। पातुरडीला वैजनाथाच्या मंदिरामध्ये स्वामींची वस्ती झालेली आहे, मुक्काम झालेला आहे। लीळाचरित्र पूर्वार्ध लीळा क्रमांक 148। टाकळीये उत्तरेश्वरी वस्ती। टाकळीला उत्तरेश्वराच्या मंदिरात वस्ती झाली। पूर्वार्ध लीळा क्रमांक 149। वेळुवणी वस्ती। आताचं जे येळवणचं स्थान आहे ते त्या वेळवणच्या स्थानाच्या ठिकाणी स्वामींचा मुक्काम झालेला आहे। पूर्वार्ध लीळा क्रमांक 150। लाखपुरी एक लक्षणेश्वरी वस्ती। लाखपुरीला लक्षणेश्वराच्या मंदिरामध्ये स्वामींची वस्ती झालेली आहे। एकी वासना लक्ष्मेश्वराच्या मंदिरामध्ये वस्ती झालेली आहे दुसऱ्या महानुभावांच्या मते। पूर्वार्ध लीळा क्रमांक 151। चांगदेव भटा खेळावया परिखू। म्हणजे चांगदेव भटाला स्वामींनी खेळण्यासाठी पाठवलं। बघा, स्वामींना असून माहिती होतं खेळाचं महत्त्व किती आहे, लेकरांना खेळू दिलं पाहिजे। याचा अर्थ असा नाही की दिवसभर खेळूच द्या, तर प्रत्येक गोष्ट ही लिमिटेड असली पाहिजे, मर्यादित असली पाहिजे। मर्यादितच खेळणं असलं पाहिजे, मर्यादितच झोप असली पाहिजे, मर्यादितच आपला आहारही असला पाहिजे, मर्यादितच आपला विहारही असला पाहिजे। आणि अभ्यासही जे आहे
ते व्यवस्थित मर्यादितच राहायला पाहिजे. कोणतीही गोष्ट मर्यादेच्या बाहेर गेली तर ती अपायकारक असते, हे काही वेगळं सांगायला नको. तर स्वामीजी आहेत ते चांगदेव भटांना खेळण्यासाठी पाठवतात. गोसावी उद्याचा पहार एकू चालती, स्वामी सकाळी 3 तास चालायचे. पहार म्हणजे किती? 3 तास. मग वस्तीचा गावी राहती, आणि मग जिथे स्वामींना मुक्काम करायचा त्या गावी स्वामी थांबायचे. गोसावी विहरणा विजय करीती, स्वामी विजनाला जायचे. आसन होय, आसन व्हायचं स्वामींना. गोसावी चांगदेव भटा ते खेळ पाठवीती, स्वामी चांगदेव भटाला खेळण्यासाठी पाठवायचे. खेळणं कसं? ज्या खेळामध्ये शारीरिक श्रम भरपूर होतात, शरीराचा व्यायाम चांगला होतो असे खेळ. नाहीतर हल्ली मुलांच्या हातात मोबाईल, नाहीतर प्ले स्टेशन, नाहीतर एक्सबॉक्स, जे काही असतात खेळण्याचे साधनं ते सर्व घरी असतात, आणि मग लेकरं ते खेळत बसतात. मग कम्प्युटर असेल, कम्प्युटरवर पण गेम खेळत बसतात. तर असं खेळणं काही कामाचं नाही. नाही तर तुम्हाला असं वाटेल स्वामींनी खेळायला सांगितलं, एखाद्या मुलाने जर हे चरित्र ऐकलं तर त्यालाही वाटेल की अरे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी खेळायला सांगितलं, आणि मग तो म्हणू शकतो आई वडिलांना की अरे स्वामीने खेळायला सांगितलं तुम्ही नाही कसे काय म्हणत आहात. तर असं नको व्हायला. आणि म्हणून मी तुम्हाला सविस्तर सांगत आहे, इथे चांगदेव भटांनी जे खेळ खेळलेले आहेत ते शारीरिक श्रम होतील असे खेळ आहेत, व्यायाम होईल शरीराचा असे खेळ आहेत, शरीर संपत्ती सदृढ होईल असे खेळ आहेत. मोबाईलच्या खेळामध्ये, कम्प्युटरच्या खेळामध्ये, प्ले स्टेशनच्या खेळामध्ये सर्व जे खेळ असतात हे आपल्याला सदृढ बनवू शकत नाहीत. आपला त्यामध्ये काही एक व्यायाम होत नाही, बसून बसून फक्त आपलं वजन वाढते, नको त्या बिमाऱ्या पाठीमागे लागतात. डोळा चांगला असेल तर त्या डोळ्याला चष्माही लागू शकतो, जर जास्तच प्ले स्टेशन, मोबाईल, कम्प्युटर, जे काही खेळण्याचे साधनं असतील असे डिजिटल, त्यामध्ये आपले डोळे खराब होऊ शकतात. डोक्यावर जास्तीचा स्ट्रेस येतो त्यामुळे. एकदमच काही खेळ हिंसक असतात, पबजीसारखा खेळ, फक्त त्याच्यामध्ये हिंसा आहे. मी तर कधी खेळला नाही परंतु ऐकून आहे, आणि चांगलं झालं त्याच्यावर बॅन आलेली आहे. तर कोणतीही गोष्ट प्रमाणात असली पाहिजे. इथे स्वामींनी खेळायला पाठवलेलं आहे तर शारीरिक श्रम होतील, चांगला व्यायाम होईल, आपल्या लेकराची पाचनशक्ती वाढेल. नाहीतर हल्ली काय होते, लेकराला भूकच लागत नाही, जेवणच करत नाही, द्या त्याला गोळ्या, न्या त्याला डॉक्टरकडे, मग डॉक्टर त्याला कोणतं ते टॉनिक देतो, कोणत्या गोळ्या देतो. त्यापेक्षा शारीरिक श्रम घेतलेले चांगले, शरीर संपत्ती चांगली होते, चांगली भूक लागते, चांगलं अन्न पचते, फायदेच फायदे आहेत. परंतु आपल्याला समजते कुठे हे समजत नाही आपल्याला. तर हे आपलं सर्व समजून घेतलं पाहिजे आपण, आणि आपल्या मुलांना चांगले वळण लावले पाहिजे, चांगले संस्कार लावले पाहिजे. तर असो, तर स्वामीने असे त्यांना खेळायला पाठवलं चांगदेव भटाला. खेळो जा आणि खेळो जाती, चांगदेव भट्टाला खेळायला जा म्हटलं की चांगदेव भट्ट खेळायला जायचे. हे चांगदेव भट्ट एवढे संस्कारी, पुढे यांचे चरित्र येणारच आहेत, खेळ कसा खेळावा तर यांच्यासारखा खेळ खेळावा. ते किती चांगल्या प्रकारे खेळ खेळतात ते समोर येणारच आहे. तर असे खेळ आपण खेळले पाहिजे, आपण म्हणजे मुलांनी, बरं का? नाही तर तुम्हाला वाटेल मोठ्या माणसांना पण सांगतायत खेळ खेळावं. तर असे लहान मुलांनी खेळ खेळले पाहिजे. आणि मोठ्या मोठ्या शहरामध्ये मी बघतो मोठे माणसं पण खेळ खेळतात, शरीर संपत्ती शरीरसंपत्तीची जपवणूक करण्यासाठी. तर ही अशी लीळा इथे संपलेली आहे. लीळा चरित्र पूर्वार्ध, लीळा क्रमांक 152. मार्गी चांगदेव भटाते जाडी पांगुरवणी. चांगदेव भट्ट किती दैवाचे, किती भाग्याचे आहेत हे आपल्याला या चरित्रामधून समजेल. चांगदेव भटाते गोसावी आपण्या पुढे निजविती. बघा चांगदेव भट्ट किती दैवाचे, भाग्याचे आहेत, जे चांगदेव भट्टाला स्वामी स्वतः जवळ झोपवायचे समोर. रात्री गोस्वामी आपासी निजेले असती. चांगदेव भट्ट पण किती सुसंस्कारी होते, स्वामींजवळ तर चांगदेव भट्ट झोपायचे, परंतु काळजी काय बाळगायचे ते. गोसावी आसी पावो लागेल म्हणून ते परते परते सरती. स्वामींना पाय नको लागायला झोपेमध्ये, आणि म्हणून ते दूर दूर व्हायचे स्वामींपासून. गोसावी म्हणती, स्वामी म्हणायचे बटिका. ऐसे आरोते ठाका, स्वामी म्हणायचे चांगदेव भटाला बटिका अरे अलीकडे या तुम्ही. म्हणून दोन्ही श्रीकरे ऐसे धरुणी आरोते आणि ती, आणि दोन्ही श्रीकरांनी स्वामी चांगदेव भटाला जवळ घ्यायचे. कारण काय?
सियाळे दिस थंडीचे दिवस होते आणि म्हणून स्वामी म्हणायचे बटिका अलीकडे या पांघरुणामध्ये या, तुम्हाला थंडी वाजेल बाहेर गेलात तर पांघरुणाच्या। ते शीत वाजे, थंडी पण वाजायची, मग अशी थंडी त्यांना वाजायला लागली। गोसावी जाडी पांघरवी ती, स्वामी स्वतःच्या श्रीकराने त्यांना जाडी पांघरवायचे म्हणजे स्वतःच्या पांघरुणामध्ये घ्यायचे। तर असे हे दैवाचे भाग्याचे चांगदेव भट्ट, ज्या चांगदेव भट्टांना स्वतः स्वामी पांघरून टाकायचे। लीळा चरित्र पूर्वार्ध लीळा क्रमांक 153। जाडी परित्यागू, स्वामींनी जाडीचा परित्याग केला। का केला, कशामुळे केला, कुठे केला, समोर येणारच आहे। सियाळे दिस, दिवस कसे होते, सियाळे म्हणजे थंडीचे दिवस होते। उदयाची गोसावी बीजे करीती, सकाळ झाली, उदयाची म्हणजे सूर्योदय झाला की लगेच स्वामी निघायचे, किंवा उदयाची म्हणजे झुंझुरक झालं, उजेड पडला, रस्त्यावरचे व्यवस्थित किडे कुटक दिसायला लागले की कृमी आपल्या पायाखाली मरणार नाही असं स्पष्ट दिसायला लागलं की स्वामी निघायचे, दोन असे अर्थ होतात। बाईसे जाडीचा कोंगता करुणी, गोसावियांचा श्रीमुगुटी घाली ती। जाडीचा कोंगता म्हणजे काय, पावसाळ्यामध्ये ज्याप्रमाणे आपण पोत्याची काय करतो, आपण त्याला आपण जे पोत्याचं पावसामध्ये भिजू नये म्हणून जे करतात त्याला घोंगडं बोलतात कोणी, कोणी काही म्हणतात, म्हणजे प्रत्येकाच्या प्रदेशामध्ये बोलण्याची भाषा वेगळी असते। पावसाळ्यामध्ये अंगावर जे घेतो आपण पोत त्याला कोंगतं म्हणतात, तर तसं कोंगतं करून स्वामीच्या श्रीमुखामध्ये घालायचे। मग गोसावी मार्गी विजय करी ती, स्वामी रस्त्याने जायचे। उन्न निघे, ऊन निघायचं मग रस्त्याने। शीत फिटे, थंडी कमी होऊन जायची। मग गोसावी श्रीमुकुट श्रीमुकुट लवविती, स्वामी श्रीमुकुट लववायचे म्हणजे खाली वाकवायचे। परी बाई घ्या असेन म्हणती, परंतु बाईसांना म्हणत नव्हते स्वामी की बाई घ्या तुम्ही आता घोंगड। आणि गोसावी मागुतवाणी श्रीमुकुटेची झाडूनी झाडी काली परित्येजती। आणि मग स्वामी काय करायचे, मागे वाकायचे, मागच्या माग ते जे कोंगत होतं ते मागे टाकून द्यायचे। जाडी खाली परित्येजती, खाली टाकून द्यायचे। चांगदेव भटा ते म्हणती, चांगदेव भटाला म्हणायचे स्वामी बटिका जाडी घ्या, हे जाडी जे पडली खाली ते घ्या। आणि पुढे स्वामी निरूपण करतात, अग्नीचा संबंध तोपर्यंत करावा। स्वामी म्हणतात अग्नीचा संबंध तिथपर्यंतच केला पाहिजे, जैसा पहिरा गेल्या वात श्लेष्मान बदती, त्या अग्नीपासून दूर गेल्यानंतर वात आणि श्लेष्म आपल्याला बाधित करणार नाहीत, तोपर्यंतच अग्नीचा संबंध करावा। व्यवस्थित अंगाचं टेम्परेचर वाढलं की मग अग्नीचा त्याग करावा आणि मग दूर जावं। मग चांगदेव भट्ट जाडी घेती, चांगदेव भट्ट जाडी घ्यायचे। घडी करून खांद्यावरी घाली ती, घडी करून खांद्यावर टाकून चालायचे। ऐसे प्रतवस्ती, अशा प्रकारे प्रत्येक वस्तीच्या ठिकाणी स्वामी असं करायचे। लीळाचरित्र पूर्वार्ध लीळा क्रमांक 154। सिंगणापुरी अवस्थान कोडेश्वरी घाटिया हरिभट्टा भेटी। स्वामींचं सिंगणापूरला अवस्थान झालेलं आहे, कोडेश्वराच्या ठिकाणी घाटिया हरिभट्टाची आणि स्वामींची भेट झालेली आहे। तैसीची गोसावी भिरणासी बीजे केले, तसे स्वामी सरळ भिरणाला गेले। कोडेश्वरी चौकी आसन झाले, कोडेश्वराच्या मंदिरामध्ये चौकामध्ये आसन झालेलं आहे। घाटे हरिभट्ट गंगे हुनी आले, घाटे हरिभट्ट गंगेहून आले। हातामध्ये काय होतं तर तांबवटी होती, तांबवटी हे उदक म्हणजे तांब्याची एक तांब्याचं भांड गडवा, त्याच्यामध्ये पाणी, पाण्यामध्ये तुळस, असं देवतेचं तर्पण करण्यासाठी ते आलेले होते। गोस्वामी आते देखोनी आले, स्वामींना पाहून ते आले। दंडवत घातले, स्वामींना दंडवत घातले। श्रीचरणा लागले, स्वामींच्या पाया पडले। तांबटी ये उदक होते, तांबवटीमध्ये पाणी होतं, ते त्याच उदकाने त्यांनी काय केलं, श्रीचरण प्रक्षाळले, स्वामींचे पाय धुतले। तुळशी वाहिली, स्वामींना तुळशी वाहिल्या। साष्टांगी तुळशीचे अर्चन केले, साष्टांग पूजा केली तुळशीच्या पानाने। गोसावी तया ते श्रीकरे स्पर्शिले, स्वामींनी त्यांना श्रीकराने स्पर्श केला। आणि गोसाव्या पासून तया स्थिती झाली भोगिली भंगिली, स्वामींपासून त्यांना स्थिती झाली स्वामींनी स्पर्श केल्यानंतर, आणि अशी स्थिती त्यांनी भोगली आणि थोड्या वेळाने ती स्थिती भंगली। सर्वज्ञ चांगदेवा ते म्हणितले, सर्वज्ञ सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी चांगदेवाला म्हणजे त्या बटिकाला, म्हणजे सोबत जे चांगदेव भट्ट आहेत त्यांना म्हणतात बटिका। जीवासी वेद आणि वेदशक्ती ते येथोणीची किंगा, वेद आणि वेदशक्ती ते आमच्यापासूनच होते। आता चांगदेव भट्ट म्हणजे लहान लेकरू, आता हे वचन काय समजणार त्यांना।
आणि म्हणून स्वामी लगेच उदाहरण देतात. काय उदाहरण देतात? उदाहरण म्हणजेच आपल्या तात्विक भाषेमध्ये सांगायला गेलं तर दृष्टांत देतात. कुकडी असते ते अंडी घाली, कुकडीचा दृष्टांत स्वामींनी सांगितला. कोंबडी असते ते अंडे घालते. पिली होती, त्या अंड्यातून पिलं निघतात. त्यासी पाखवा देते अमृत कळा असे ते संचरे, त्या पिल्लांना ते पाखवा देते कोंबडी आणि अमृत कळा जी असते ते संचरते त्या पिलांच्या ठिकाणी. तया तवती ए वाढती, आणि त्या अमृत कळेमध्ये त्या अंगाच्या उष्णतेमुळे त्या उष्णतेनेच ते वाढते. तैसे परमेश्वराच्या स्पर्शातो एका वेदू संचेरीती, त्याप्रमाणे परमेश्वराच्या स्पर्शातो काही जणांना वेद संचरतो. हरिभट्टी केतुला एकू काळो स्थिती भोगिली, हरिभट्टानी केतुला एक काळ स्थिती जी होती ती भोगली. मग स्थिती तर भोगली, थोड्या वेळाने भंगली. मग गोसावी आते विनिविले, मग स्वामींना विनंती केली. जी जी माझे आवारा गोसावी बिजे करावे जी. चांगदेव हरिदेव हरिभट्ट जे आहेत ते हरिभट्ट विनंती करतात. जी जी माझे आवारा गोसावी बिजे करावे जी, माझ्या घरी चला. गोसावी विनवणी स्वीकारली, स्वामी विनंती स्वीकार करतात. मग बीजे केले, स्वामी गेले तिथे. मग घरासी घेऊन आले गोसावी, आसी मर्दना मादने झाले. पूजाव सरू झाला भक्तजना सहित, आरोगण झाली गुळला झाला विडा झाला. हरिदेव भट्टाच्या घरी स्वामी गेले, स्वामींना तिथे मर्दना झाली, मादने झाले. मर्दना म्हणजे उठणं लावून मालिश करून आंघोळ घालणे, त्याला मर्दना म्हणतात. आणि मादने म्हणजे आंघोळ घालणे. तर मर्दना मादने दोन्ही झाले, पूजावसर झाला, भक्तांना सहित स्वामींना आरोगण झाली, गुळा झाला आणि विडा झाला. लीळाचरित्र पूर्वार्ध लीळा क्रमांक 155. बाईसे हंसराज रिद्धपुरा पाठवणे, बाईसांना आणि हंसराजांना स्वामींनी पुढे रुद्धपूरला पाठवलं. उदयाचा उपहुडू झाला, सकाळी स्वामींना उपहुडू झाला, झोपेतून उठले स्वामी. मग सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात, बाई आजी वांकियेचा हाटू श्री प्रभू लागवणी, एकी आसूचे वस्त्र घ्यावे. स्वामी म्हणतात, बाई आज वांकी या गावी हाट आहे, म्हणजे बाजार हाट आहे, त्यामुळे श्री प्रभू महाराजांसाठी तुम्ही एक आसूच, म्हणजे बघा किती मोलाचं वस्त्र आहे ते, एक आसू म्हणजेच एक सुवर्ण मुद्रा, सोन्याचं नाणं. जर आपण पाहिलं 1947 अगोदर चांदीचे नाणे होते तर ते एका तोळ्याचेच होते. निजामांच्या काळात जे चांदीचे नाणे होते तेही एका तोळ्याचेच होते. आताही माझ्याकडे ते नाणी आहेत, तर त्याच्यामुळे मी गॅरंटीने सांगत आहे, हवेतल्या गोष्टी नाहीत ह्या. माझ्याकडे इंग्रजांच्या काळातील चांदीचं नाणं आहे, ते पण एक तोळ्याचं आहे. निजामाच्या काळातलंही चांदीचं नाणं आहे, तेही एक तोळ्याचं आहे. तर अलीकडे म्हणजे आता 60-70 वर्षापूर्वी जर एका तोळ्याचे नाणे असतील तर साहजिकच आहे स्वामींच्या काळामध्ये एक सुवर्ण मुद्रा म्हणजे आसू जी आहे एका तोळ्याची नसायला काय झालं बरं. साहजिकच आहे, 100% एका तोळ्याची एक आसू आपल्याला म्हणता येईल. तर असं एक तोळ्या सोन्याचं ते वस्त्र आहे, म्हणजे स्वामींनी स्वतःच्या गुरुजीसाठी म्हणजे श्रीप्रभू महाराजांसाठी उत्तम प्रकारचं वस्त्र जे आहे ते घेतलेलं आहे. तुम्ही हंसराजू परमेश्वर पुरासी पुढे जा, तुम्ही आणि हंसराज परमेश्वर पुराकडे जा, म्हणजे रुद्धपूरला जा समोर, असं स्वामी बाईसाला आणि हंसराजाला सांगतात. एच अवसरू करा तैसेची श्रीप्रभूचा ठाई करावा. आमच्या ठिकाणी जसा तुम्ही पूजा अवसर करता तसा श्रीप्रभू महाराजांच्या ठिकाणी पूजा अवसर करा. भैरवी बिढार करा, भैरव गुरुजी आहे तिथं बिढार करा. दुरुणी श्रीप्रभूची दृष्टीची सेवा करावी. स्वामी म्हणतात श्रीप्रभू महाराजांजवळ जास्त थांबायचं नाही, दुरूनच पाहायचं स्वामींकडे, श्रीप्रभू महाराजांकडे. जे काही त्यांना असं वाटलं आपल्याला की त्यांना आता ह्या गोष्टीची आवश्यकता आहे, जायचं तेवढी सेवा करायची, लगेच दूर व्हायचं, त्यांच्याजवळ जास्त थांबायचं नाही. दुरून दुरून दृष्टी ठेवायची, दुरून दुरून जशी सेवा करता येईल तशी सेवा करत राहायचं, असं स्वामी हंसराजाला आणि बाईसाला सांगतात. बाई तुम्ही परमेश्वर कृपावा न तव हे माझ्याला कळवणी येईल. स्वामी म्हणतात, बाई तुम्ही परमेश्वर पुराला पोहोचले न पोहोचले आम्ही तोपर्यंत येऊन पोहोचणार रुद्धपूरला. मग बाईसे हंसराजू निघाली, बाईस आणि हंसराज निघतात. गोसावी कोडेश्वरी बोळवीत आले, कोडेश्वरापर्यंत स्वामी बोळवीत आले. बाईसे वांकीसी गेली वस्त्र घेतले, मग रुद्धपुरा गेली. बाईसा वाकीला गेल्या, एका आसूचं वस्त्र घेतलं आणि मग रुद्धपूरला गेल्या. लीळाचरित्र पूर्वार्ध लीळा क्रमांक 156.
चांगदेव भटा स्थिती ही ती लीळा आहे जी चांगदेव भट आकाशात उडतात। तर या लीळेमध्ये स्वामींनी चांगदेव भटाला स्थिती दिलेली आहे। गोसावी विहरणासी बीजे केले कोडेश्वरी चौकी आसन झाले। स्वामी विहरणाला गेले आणि कोडेश्वराच्या चौकामध्ये आसनस्थ झाले। चांगदेव भट भैरवाचा देवळी बसले होते। चांगदेव भट भैरवाच्या मंदिरामध्ये जाऊन बसले। हरिभट्ट गोसावी आते बोलावू आले। हरिभट्ट जे होते ते स्वामींना बोलवण्यासाठी आले। सवेतयाची लेकी आली, सोबत त्यांची मुलगी पण आलेली होती। हरिभट्टी गोसावी आते विनविले जी जी गोसावी या रोगण्यासी बीजे करावे जी। हरिभट्टांनी विनंती केली स्वामींना, जी जी तुम्ही आमच्या घरी आरोग्यासाठी चला। सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात, बाई पहिली देवळी पटिपू बसला असे तो बोलावा त्या मुलीला। स्वामी म्हणतात की पलीकडच्या म्हणजेच भैरवाच्या मंदिरामध्ये बटिक बसलेला आहे म्हणजे एक मुलगा बसलेला आहे, त्याला बोलावून आणा। त्या देवळाशी गेली, त्या देवळामध्ये ती मुलगी गेली तो त्याचे आसन अंतरिक्ष उपमत असे, अंतरिक्षामध्ये उडायला लागलेलं आहे। मंदिरात बसलेले आहेत चांगदेव भट्ट, परंतु त्याचं आसन जे होतं म्हणजे जिथं बसले होते ते आकाशात अद्धर उडायला लागलेले आहेत। वरुते जाते खालुते येते, वर जायला लागलं खाली यायला लागलं आसन। वरी कळसू लागत असे, कळसाला लागत आहे। आत मंदिराच्या आतमधून जसं आपण पाहतो की चांदवा बांधतात त्याच्यावर जे असते ते कळसाचं जे उंच आकार असतो तो आपल्याला आतमधून दिसत असतो, तर तिथे वर लागत आहे आसन असं म्हणायचं आहे। नाही तर तुम्हाला असं वाटेल मंदिराच्या मध्ये बसलेले आहेत, कळस तर बाहेर असतो एकदम वर, तर आता मंदिरात बसल्यानंतर कळसाला वर कसा लागला हा चांगदेव भट्ट? तर तसा अर्थ नाही, मंदिरातच आहेत परंतु उंच उडत आहेत। जे कळसाचा उंचवटा असतो तो आतमधून मंदिराच्या दिशेत असतो, तर तिथपर्यंत वर हे चांगदेव भट्ट जात आहेत। आणि ती भी आली, हिला भीती वाटली, मागवते आली परत आली। जी जी ते देवळाचा कळस कळस धावत असे, म्हणजे कळसामध्ये ते असं आसन फिरत आहे त्याचं चांगदेव भट्टाचं असं धावायला लागलेलं आहे। आता काय करावं बरं? सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात, बाई येथीचे नाव घ्या, तुम ते येथून बोलाविले ऐसे ऐसे म्हणा। स्वामी म्हणतात तुम्ही तिथे जा आणि आमचं नाव घ्या की आम्ही त्यांना बोलवलेलं आहे असं म्हणा तुम्ही तिथे जाऊन, असं स्वामी त्या मुलीला सांगतात। कोणा मुलीला? तर हरिभट्टाच्या मुलीला सांगतात। मागवते गेली, पुन्हा ती मुलगी जाते मागवते आणि म्हणितले, आहो भट्टो तुम ते श्री चांगदेव रावळ गोसावी बोलवीत असती। आणि मग ती मुलगी जाऊन त्या चांगदेव भट्टाला म्हणते की तुम्हाला चांगदेव रावळ बोलवत आहेत। आणि त्याची स्थिती भंगली असं म्हटल्या म्हटल्या त्याची स्थिती भंगली। मग गोसावी हरिदेव भट्टाच्या आवारासी बीजे केले। मग स्वामी हरिदेव भट्टाच्या आवाराकडे गेले। आणि ते मग गोसावी हरिदेव भट्टाच्या आवारासी बीजे केले। आरोगण झाली, आरोगण झाली तिथं, गुळा झाला विडा झाला स्वामींना। आणि मग स्वामी तिथेच पहुड झाला स्वामींचा, तिथं स्वामी झोपले। विळीचाची आरोगण संध्याकाळची आरोगण तिथेच झाली स्वामींची हरी भट्टाच्या घरी। पहुड तेथची होय आणि तिथं झोपले रात्रीचं पण। लीळाचरित्र पूर्वार्ध लीळा क्रमांक 157। खडखांबुला खेळू, खडखांबुला खेळू म्हणजे जे खांब आहेत त्या मंदिरामध्ये त्या खांबाला शिवायचं, या खांबाला शिवायचं, त्या खांबाला शिवायचं, त्या खांबाला शिवायचं, पळत राहायचं, याला शिवायचं, त्याला शिवायचं, त्याला शिवायचं, असा हा धावत धावत त्या खांबांना शिवण्याचा खेळ आहे, त्याला खडा खांबुला खेळ म्हणतात। तर असा खेळ चांगदेव भट्ट खेळत आहेत। नीच चांगदेव भट्ट भिक्षा करुणी येती, दररोज चांगदेव भट्ट भिक्षा करुणी यायचे। झोळी दृष्टभूत करीती, स्वामींना झोळी दृष्टभूत करायचे आणि मग जेवायचे। ती दिवशी चांगदेव भट्ट भिक्षा करुणी आले, त्या दिवशी चांगदेव भट्ट भिक्षा करून आले। झोळी काठी घातली, भिक्षा करून आले आणि काठीला झोळी घालून ठेवली। काठी टेकूनी ठेवली, काठी टेकून ठेवली, काठीला झोळी अडकवली आणि काठी एका ठिकाणी टेकून ठेवली। आणि स्थिती झाली, त्यांना स्थिती झाली। आता इथे आपल्याला दुसराही अर्थ लावता येतो की नेमकी भिक्षेची झोळी काठीला कशी घातली। काठी जी आहे अशी कुठेतरी दोन्ही बाजू अशा अडकून ठेवल्या काठीला, काठी जी आहे त्या काठीमध्ये झोळी घातली आणि दोन्ही टोक काठीची जी आहे ती एखाद्या भीतीला असे खुपसून ठेवून दिले, म्हणजे आधर झोळी अशी टांगती राहील असंही आहे। किंवा एका साईडला काठीच्या झोळी अडकवली आणि अशी भिंतीला टेका देऊन उभी ठेवलेली आहे।
काठी टेकून ठेवली आणि स्थिती झाली, त्यांना स्थिती झाली आणि तैसेची खडखांबुला खेळो लागले। खडखांबुलाचा खेळ जो होता तो त्यांनी चालू केला। एरा खांबाहून एरू खांबू सीविती चारी पहार चौ खांबा भवंते भवंते होते ऐसी ती भोगित होते। एरा खांबाहून एरू खांबू सीविती, या खांबाहून उडी मारायचे, या खांबाला शिवायचे तिथून उडी मारायची, दुसऱ्या खांबाला शिवायचे तिथून उडी मारायची, तिसऱ्या खांबाला शिवायचे, असे उड्या मारत मारत पळत, उड्या मारत पळत, उड्या मारत खांबे शिवणं चालू होते, असा खेळ चालू होता। चारी पहार चहू खांबा भोवते भवंत होते, चार प्रहर, चार गुणिले तीन म्हणजे बारा, म्हणजेच एक प्रहर तीन तासाचा, तर चार प्रहर गुणिले तीन म्हणजेच 12 घंटे असे फिरतच होते। त्यांना स्थिती झालेली होती, आनंद येत होता फिरण्यामध्ये, कष्ट काहीही होत नव्हते, आनंद भोगत होते, स्थितीचा आनंद 12 तासापर्यंत ते भोगत राहिले। आणि नंतर मग तव दिसू निघाला, दिवस निघाला, उदयाची गोसावी परश्रिया विजय केले। उदयाची म्हणजे दिवस निघाल्यानंतर स्वामी परश्रियासाठी निघाले, म्हणजेच शौचासाठी निघालेले आहेत। तैसेची देवळासी विजय केले, तसे स्वामी देवळाकडे आले। सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात, बटिका काय गा खडखांबुला खेळत असा, तुम्ही खडखांबुला खेळ खेळत आहात का? गोसाविया ते देखिले आणि स्थिती भंगली। स्वामींना पाहिलं की चांगदेव भटाची स्थिती भंगली। आले श्री चरणा लागले आसन घातले, गोसावी आसनी बैसले, स्वामींच्या पाया पडले, स्वामींना बसण्यासाठी आसन घातलं चांगदेव भटांनी, त्या आसनावर स्वामी आसनस्थ झाले। स्वामी म्हणतात, बटिका कहुणी एकी माता असे ते लेंकृवा ते निजवणी, कांडू जाय का दळो जाय, मोटका पानाये आणि ते जाणे, ते भुकेले असेल मग येऊन ते आसी स्तन पाण दे। स्वामींनी इथं मग दृष्टांत सांगितलेला आहे, उदाहरण दिलेलं आहे, पुन्हा दृष्टांत सांगितलेला आहे। बटिका कोणी माता असते एक, ती माता आपल्या लेकराला झोपी घालते आणि कांडायला जाते किंवा दळायला जाते, काहीतरी काम करण्यासाठी जाते आणि नेमकं तिला पाहणा येते आणि मग म्हणते की अरे लेकराला भूक लागली असेल आणि मग येऊन ते अशी स्तनपान दे, म्हणजे त्या लेकराला दूध पाजते, मग पुसली आणि मग विचारते, बटिका जेवले ती, तुम्ही जेवण केलं का बरं? मग स्वामी विचारतात चांगदेव भटाला की तुम्ही जेवण केलं का? चांगदेव भट म्हणतात, जी नाही, नाही केलं अजून जेवण, कांगा नाही। स्वामी म्हणतात, का जेवले नाही बरं तुम्ही? जी जी गोसावी असी झोळी दृष्टभूत करावी होती, तुम्हाला मी झोळी दृष्टभूतच केली नाही आणि मग मी जेवणार कसं? सर्वज्ञ म्हणितले आणार होती, स्वामी म्हणतात आणा इकडे, आम्ही झोळी दृष्टभूत करतो तुमची। आणली गोसावी एवळो केली, चांगदेव भटानी झोळी आणली, स्वामींनी दृष्टभूत केली। तव साधन काही आले नाही, चपात्या भाकरी आल्या असतील परंतु सोबत साधन काही नाही, चटणी मीठ किंवा वरण भात भाजी, भात साधन नाही बरं का, तर भाजी, चपातीसोबत काय साधन लागते खाण्यासाठी आपल्याला, तर भाजी, चटणी, ठेचा, खुडा, जे काही त्याला साधन म्हणतात। सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात, बटिका वृक्ष असे, तुम्हाला तर वृक्ष भिक्षा आलेली आहे, साधन काहीच नाही। जी जी चांगदेव भट्ट म्हणतात, हो जी जी बरोबर आहे, आम्हाला साधन काही आलं नाही। सर्वज्ञ म्हणितले तरी येत सांगायची ना, स्वामी म्हणतात आम्हाला तुम्ही काबर सांगितले नाही, येथ म्हणजे हो आम्हाला सांगायचे ना तसं। ऐसिया सेवटली घरी एखादा एकुठाओ आपजवी जे हो, स्वामी चांगदेव भट्टाला तर बोलतच आहेत परंतु चांगदेव भट्टाला निमित्त करून स्वामी समस्त गुरुकुळाला आपल्या मानभाव पंथीयांना सांगत आहेत की साधन काही चालू नाही, तर शेवटील एखाद्या घरी तुम्ही आपजवी जे हो म्हणजे तुम्ही मागून घेऊ शकता अशी स्वामींनी मुभा दिलेली आहे। इथे जी वस्तू आपल्याला कमी पडली, वृक्षांना आलेलं आहे सोबत भाजी चटणी मीठ लोणचं काहीच नाही, तर स्वामी म्हणतात की तुम्ही शेवटच्या घरी एखाद्या मागू शकता, चटणी मागा, काही लोणचं मागा किंवा काय तुम्हाला लागते ते मागू शकता। बटिका जेवा जा, स्वामी म्हणतात बटिका जा आता जेवण करा। चांगदेव भट्टी म्हणितले पाणी नाही, चांगदेव भट्ट म्हणतात जी जी पाणी नाही ना आता पिण्यासाठी। यावर स्वामी म्हणतात तुम्ही महात्मे किंगा, स्वामी चांगदेव भट्टाला म्हणतात तुम्ही महात्मे आहात, एकी गावी जे विजय, एकी गावी अंच विजय अंक। स्वामी म्हणतात महात्म्यांनी एका गावी जेवण केलं पाहिजे तर दुसऱ्या गावी जाऊन हात धुतला पाहिजे, असं महात्म्याने असलं पाहिजे, कशाला पाण्याचा संग्रह करायचा सोबत। तर अशी उत्तम लीळा हे आपण इथे ऐकलेली आहे। अजून जर या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। नवीन दर्शक कोणी आले असतील त्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल
आणि त्यांना जर अशा स्वामींच्या चरित्रामध्ये रुची असेल तर हे चॅनल तुमच्यासाठी आहे. लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटन अवश्य दाबा. बेल बटन दाबल्यानंतर त्यामध्ये ऑल ऑप्शन सिलेक्ट करा, म्हणजे मी स्वामींचं दररोज असं नवीन चरित्र अपलोड केलं की लगेच सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि सर्वप्रथम तुम्ही स्वामींच्या चरित्राचं श्रवण करू शकाल. तर आजचे सत्र आपलं इथेच संपलेलं आहे. उद्या भेटूया स्वामींच्या एका नवीन चरित्रासह. तोपर्यंत दंडवत प्रणाम. जय श्रीकृष्ण. दंडवत हो.